रत्न अनुसूयाताई कुंभार यांचा आता मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते। मानव की चुका एकच आहे, उच्च कोणी नीच न कोणी, हाच आपला धर्म, खरोखर हीच आपली शाश्वत। आणि साने गुरुजींच्या ध्यास जीवनात उतरवणाऱ्या या अनुसूयाताई कुंभार सांगली सातारा जिल्ह्यातील सांगवड या गावी त्यांचा जन्म झालेला आहे। आणि महानगर पालिकेतून मुंबईच्या महानगर पालिकेतून 30 वर्ष नोकरी करून त्या निवृत्त झालेल्या आहेत। अत्यंत हलाखीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एम एड समाजकार्याची आवड पती पत्नी यांना खूप आवड होती। त्याच्यामुळे त्यांच्या पतीनी व्यंकटराव कुंभार यांनी विक्रोळी येथे पहिली कुंभार समाज संस्था स्थापन केली आणि ती आतापर्यंत कार्यरत आहे। पिढ्यान पिढ्याचे दारिद्र्य व अज्ञान भोगणाऱ्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी तना मनाने झटल्या गणवेश दान, धान्य वाटप, वह्या वाटप, बालक पालक मार्गदर्शन शिबिरे आणि पटावर 100% हजेरी राहण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले। विविध स्पर्धा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्षण आणि क्षण त्यांनी वेचला। अनेक त्यांना पुरस्कार मिळालेले, फेलोशिप मिळालेली आहे आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे। त्यांचे फलित पुरस्कार महापौरांच्या हस्ते त्यांना तो मिळालेला आहे। अनेक सामाजिक संस्था, अनाथालय, सर्व कार्य सर्वदा वगैरे अशा अनेक वेगवेगळ्या संस्थेतून त्यांनी सगळ्यांना आर्थिक मदत केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी साहित्यिक, लेखिका, कवयित्री यांचा हात लिखाणात अग्रेसर आहे। पालकांच्या प्रबोधनासाठी, संस्कारासाठी बाल साहित्य व्यक्तिमत्वाची थोर व्यक्तिमत्वांची त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत। आणि समर्थांचे विचारधन या पुस्तकासाठी त्यांना ब्लॅक बोर्ड या साठी त्यांची निवड झालेली आहे। प्रतीक्षा आणि प्रकाशरेखा महाराष्ट्र शासनाचं अनुदान ही या पुस्तकांना त्यांना मिळालेलं आहे। उत्कृष्ट लेखन, सादरीकरण, निवेदन, प्रकल्प मांडणी यासाठी त्यांना अनेक प्रशस्ती पुस्तक आणि अनेक प्रशस्ती पत्रक आणि अनेक राज्यस्तरीय पारितोषिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। अखिल भारतीय साहित्य संस्थेचा पारितोषिक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि काव्य वाचन पण झालेलं आहे। आनंदवनात महिनाभर राहून लेखाटलेली व्यक्तिचित्रणे, आनंदवनाचे आनंद यात्री या प्रकाशन या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर विकास आमटे यांच्या शुभ हस्ते झालेले आहे। त्यांच्या अनेक मासिकातून कविता आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत। कुंभार समाजातील गुणवंतांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिष्यवृत्ती प्रदान दरवर्षी करतात ते। आणि अब्दुल कलाम या पुस्तकाचे डोंबिवलीतील साहित्य संमेलनात संजयजी गाते यांच्या शुभ हस्ते प्रकाशन झालेलं आहे। बालकांच्या बुद्धीला खाद्य देणारी अनेक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। आणि महत्वाचं म्हणजे त्यांना द आ शिंदे प्रतिष्ठान पुणेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे। गेल्या दोन वर्षात ठाणे जिल्हा कुमार समाज महिला आघाडीने अध्यक्षपद, महासंघ कोकण विभागाचे महिला सचिवपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेले आहे। कुमार मित्र परिवारातर्फे त्यांना साहित्य रत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। अशा या सर्व क्षेत्रामध्ये विविध क्षेत्र असून सुद्धा त्या प्रत्येकामध्ये भरारी मारणाऱ्या, प्रथम मता निर्माण करणाऱ्या या अनुसूयाताई कुंभार यांना मी विनंती करते की त्यांनी आज आपल्या विषयाला सुरुवात करावी आणि आनंदवनात आम्हाला फेरफटका मारून आणावं। हॅलो, हा अनुसूयाताई, आता माईक तुमचा आहे, स्टेज तुमचा आहे, बर तुमचा विषय सुरू करा। हॅलो सर्वांना, सर्व बंधू भगिनींना माझा
मनपूर्वक नमस्कार. आजचा विषय हा आनंदवन असा मला दिलेला आहे आणि तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे, कारण मी तिथे 3 वेळा जाऊन आलेली आहे. तसं असं झालं की विकास आमटे यांचा आनंद स्वरानंदवन हा जो ऑर्केस्ट्रा आहे तो डोंबिवली जिमखान्यात आला होता आणि त्यावेळी मी तो ऑर्केस्ट्रा त्यांचा बघितला, वाद्यवृंदांचा, अंध, अपंग, निराधार अशी ती मूलपुष्ट रुग्ण बरे झालेले असा त्या सगळ्यांचा ऑर्केस्ट्रा बघताना अक्षरशः डोळ्यातून घळघळा पाणी येत होत. खूप प्रभावित झाले मी. आणि त्याच्यानंतर मी समिधा नावाचं पुस्तक वाचलं साधनाताईंच, त्यांनी पण मला खूप ओढ वाटू लागले की खरंच आनंदवन हे पाहिलं पाहिजे, गेलं पाहिजे. आणि मग लगेच पुढल्याच महिन्यात जोगसत्ताप जाहिरात आली, कोणी कुठल्या तरी कंपनीने दिली होती की अशी अशी सहल जाणार आहे वगैरे. आम्ही मैत्रीण दोघी तिघी मैत्रिणींनी लगेच कळवलं की आम्ही येणार आहे म्हणून. आणि अशा रीतीने प्रथम मी आनंदवनात गेले. तर गेल्यानंतर काय सांगू तुम्हाला, आम्हाला ज्या खोल्या दिल्या होत्या त्या इतक्या प्रशस्त होत्या, त्या कॉटवर बेडशीट्स होती स्वच्छ पांढरी आणि एकही सुरकुती नसलेली, असं वाटायचं त्यावर पाय ठेवू का नको इतकं संभ्रमित झाल्यासारखं वाटायचं. समोरच गालीच्या सारखी हिरवळ होती, त्यावर लोळण घ्यावी असं वाटायचं. तिथले जे स्टाफ असायचा, बरे झालेले कुष्ठमुक्त किंवा अंधअपंग, आपापल्या परीने इतकी सुंदर कामं करत होती की आमच्या धडपणाची आम्हाला लाज वाटायची की त्यांच्याकडून सेवा नको घ्यायला असं वाटायचं. आणि मग अशा रीतीने मी प्रथम आनंदवनला जाऊन आले. नंतर दुसऱ्या वेळी गेले, मला वाटतं त्यावेळी चिटणीस मॅडम की चिटणीस मॅडम होत्या मला वाटतं माझ्या बरोबर. आणि तेव्हा पण असं आनंदवनाचं सगळे प्रकल्प वगैरे पाहायला मिळाले. तिथे बाबा आमटे हे प्रथम त्यांचं नाव घ्यावंसं वाटतं किंवा त्यांना प्रथम स्थान दिलं पाहिजे माझ्या बोलण्यामध्ये, कारण बाबा आमटे हे जहागीरदार घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. पण पुढे त्यांनी आनंदाने ती जहागीरदारी सोडून फकिरी पत्करली. कारण असं झालं की ते कुस्तीगीर होते चांगले आणि मग ते इतके धाडसी होते की त्यांनी आपला पारितोषिकाचा बिल्ला कुठल्याही कपड्यावर न लावता सरळ छातीवर टोचून घेतला होता, इतके ते धाडसी होते. आणि मग ते रेसर गाडीतून फिरायचे आणि शिकारीचा त्यांना नार होता. आणि अशा प्रकारे ते कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना साने गुरुजी, कपडोजी महाराज, विनोबा भावे असे जे महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा एवढा त्यांच्यावर पगडा पडला की त्यांनी देशसेवेमध्ये 1942 देशसेवेमध्ये स्वतःला झोपून द्यायचं ठरवलं. आणि मग ते असे फकीर होऊन अक्षरशः म्हणजे सगळी जागीरदारी सोडली, सगळं घरांपासून ते लाभ झाले आणि फकीर होऊन ते देश प्रदेशामध्ये फिरू लागले. देश कार्यासाठी कुठे कुठे तुरुंगात त्यांना भोगावा लागला. आणि मग असं करता करता ते एकदा साधनाताईंच्या घरी आले. आता साधनाताईंचं घर हे नागपुरात होत आणि त्यांचे आजोबा गोविंदराव कोळ हे मोठ्या साधनाताईंच्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरवण्यासाठी त्यांच्या घरी येणार होते. इंदुताई घुले, साधनाताईंचं पूर्वाश्रमीचं नाव इंदुताई घुले असं होतं. आणि इंदुताईंच्या घरी त्यांचे आजोबा येणार होते. आणि एके दिवस या आजोबांच्या बरोबर सहज फिरत फिरत म्हणून बाबा आमटे त्यांच्या घरी आले. आणि मग आल्यानंतर त्यांचा वेश पाहून साधनाताई बहिणी वगैरे आत पळाल्या घरामध्ये. साधनाताई आईला म्हणाल्या, अगं कोण दंड संन्यासी आलाय बघ, बाहेर बघ तरी जरा. साधनाताईंच्या आईनी बाहेर डोकावलं, बघतायत तर हा आमट्यांचा मुरलीधर. त्या म्हणाल्या, अगं हा आमट्यांचा मुरलीधर आहे आणि त्यांनी असा काय अवतार केलाय, जहागिरी जवळ शेती पुष्कळ असं संपत्ती वगैरे धन असताना हा काय फकीरासारखा असा वागतोय. नंतर त्यांना कळलं की ते देशसेवेसाठी बाहेर पडलेले आहे. आणि मग अशा रीतीने गोविंदराव कोळ जे होते त्यांनी काय केलं, साधनाताईंच्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरवण्याच्या दिशेने बातचीत केली आणि मग आता राहिलेल्या बहिणींची ओळख करून देण्यासाठी बोलवलं. साधनाताईंची धाकटी बहीण आणि साधनाताईंची मोठी बहीण
असं तिघींना बसवलं, मग ओळख करून देण्यात आली. ती ओळख करून देताना साधना त्यांच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा गोविंदरावांनी जरा रसभरी चांगलंच वर्णन केलं साधनाताईंचं, म्हणजे इंदू मुलेंचं, की इंदू आमची कामसू आहे, हुशार आहे, मनमिळावू आहे, खूप दया येते, गरिबांचा कळवळ आहे तिला आणि आईचा उजवा हात आहे. अशा रीतीने वर्णन केल्यानंतर बाबांनी एका नजरेत इंदूकडे पाहिलं, इंदूने त्यांच्याकडे पाहिलं आणि दोघांची नजरभेट झाली आणि अशा रीतीने पहिल्याच नजरभेटीत दोघांनी एकमेकाला वरलं होतं. आणि मग अशा रीतीने मग इंदूताईंना काहीतरी वाटलं की त्याही वेशातलं रूप, बाबा कसे होते त्यावेळी, तर अंगावर घुंगड, एका हातात काठी, कफणी, धोतर, पोटापर्यंत रोळणारी दाढी आणि पाठीवर सगळ्या जटा अशा लोंबलेल्या, त्याही स्वरूपातील रूप ते साधनाताईंना खूप पाहलं. आणि मग असं झालं आणि नंतर बाबा तिथून निघून गेले, मात्र त्यांचा पत्रांचा रती सुरू झाला साधनातेनं. पहिलं पत्र लखोट्यातून आलं, म्हणजे पाकिटातून घरी, तेव्हा भामंडांच्या उड्या पडल्या की कोणाच्यावर पत्र आले आणि इंदूला कोणी पाठवले पत्र बघूया तरी. अरे हे मुरलीधर आमटे आहेत तरी कोण हा संन्यासी आणि ह्यांनी का बरं असं इंदू त्यांना पत्र लिहावं काय कारण म्हणून सगळ्यांनी ते पत्र फोडलं. फोडल्यानंतर मग त्यात इंदूताईंची स्तुती होती सगळी, इंदू त्यांना लाजल्यासारखं झालं आणि अशा रीतीने पत्रांचा रतीव त्यानंतर बाबांचा इंदूताईंच्या घरी सुरू झाला. बाबा कवी यशवंत आणि बोरकर, मर्डेकर यांच्या कवितांच्या चांगल्या चांगल्या ओळी घालून त्या ओळींनी त्यांची ती पत्र सजलेली असत. मग इंदूताईंना खूप आनंद व्हायचा, आतून हुरहुर दाटायची आणि मग अशा रीतीने दोघं एकमेकाकडे आकर्षित झाले. इंदूताईंना तर काही सुचेना, आईचा उजवा हात असणाऱ्या इंदू त्यांनी ते एकदा तांदूळ रांधताना पाण्यात रांधण्याऐवजी एका आमटीत रांधून दिले. स्वयंपाकात त्यांच्या चुका होऊ लागल्या, सैरवेर होऊ लागले. काही दिवसांनी बाबा आले आणि म्हणाले सर्वांची बैठक बसली, बाबा म्हणाले मला इंदूशी लग्न करायचं आहे. तर त्यांची मोठी बहीण म्हणली असं आहे होय, लग्न करायचं आहे पण लग्नाचा सीझन, लग्न सराई अजून यायचे तेव्हा बघू, आत्ताच काय घाई आहे. बाबांना जरा मनातून राग आला, ते म्हणाले नाहीच म्हणणार असाल तरी चालेल, तसं काही नाहीये. आणि असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून जे घडघड अश्रू वाहू लागले बाबांच्या डोळ्यातून, अगदी म्हणजे लिपाडासारखा माणूस पण त्यावेळी अगदी कनवाळू झाला, मऊ झाला आणि पाणी डोळ्यातून इतकं वाहिलं, इतके रडू लागले ते की खालची जमीन ओली झाली. इंदूताईंना ते काही पाहावे ना, त्यांनी लगेच त्यांना खूप दया आली आणि त्या दयापोटी त्या म्हणाल्या की मी तयार आहे लग्नाला. असं म्हणाल्याबरोबर घरातले सगळे हडबडलेच, इंदूला काय झालंय असं, या संन्यास तिच्या पाठीमागे लागली, काय त्याचं रूप, काय त्याचा अवतार आणि असं काही. ती लग्नाशी तयार झाली, लग्नाला तयार झाली. सगळे नातेवाईक पण नंतर म्हणाले इंदूला डॉक्टर, चांगले प्राध्यापक अशी स्थळ आली होती, तरी ती नाकारून इंदू त्या फकीराच्या मागे का बरं जातीये काही कळेना. तरी पण इंदूचा ठाम निर्णय झाला होता आणि मग अशा रीतीने 1946 मध्ये दोघांचा विवाह करून देण्यात आला. आणि साधनाताई इंदू घुले या साधनाताई बनून बाबांच्या घरी प्रविष्ट झाल्या. बाबांचं घर वरवऱ्याला होतं, बाबांनी तिथे थोडी वकिली सुरू केली होती आणि बाबांना देशकार्य करायचं होतं, म्हणजे तिथे वरवऱ्यामध्ये चांगली प्रतिष्ठित माणसं राहत होती. त्याप्रमाणे भुरदान, परधान, भुरळ, महारमांग वगैरे असे लोक होते, हरिजन होते, ते पण राहत होते. पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हते, त्यांची दयनीय अवस्था होती या गटाची. आणि मग बाबा त्यांच्यासाठी लढत होते, त्यांच्यातच त्यांनी जाऊन त्यांच्या वसाहतीत आपलं घर थाटलं होतं. साधनाताई घरी आल्या, संन्यासाचंच घर ते, तिथे सगळा पसारा होता. बाबा फिर भरभर फिरायचे, त्यांनी तो पसारा आवरला आणि मग स्वयंपाकाला लागल्या. आणि बाबाही आले, मग दोघांनी मिळून स्वयंपाक केला.
आणि तेव्हापासून सगळी जीवनाची अशी मुहूर्तमेढ रोवली गेली की प्रत्येक काम दोघांनी करायचं. बाबांनी ताईंनी स्वयंपाक केला आणि ते जेवले. अशा रीतीने सहजीवनाला सुरुवात झाली. त्या हरिजन वस्तीमध्ये घर असल्यामुळे सगळे ते लोक जमले. त्यांनी बाबा ताईंचा सत्कार केला, साधना ताईंचा. आणि मग त्यांना वाटलं की ही ब्राह्मणाची पोर सोळंओळं पाळणारी ती आता कशी काय मिक्सअप होणार बरं. पण साधना ताई स्टेजवरून खाली आल्या आणि सरळ त्या हरिजन बायकांमध्ये बसल्या. त्यांना हळदीकुंकू दिलं, चहा पाणी दिलं आणि अशा रीतीने त्यांचं त्या सोळ्या ओळ्यातल्या होत्या. गागाभट्टांच्या घराण्यातील वेदसंपन्न गागाभट्ट घराण्यातील त्यांच्या पिढीतल्या त्या होत्या. सोळं ओळ त्यांच्या घरी खूप होत आणि अशा रीतीने त्या रेशमी साड्या नेसणाऱ्या होत्या. परंतु इथे आल्यावर ते शिवाशिव किंवा अस्पृश्यता हे ते बाबाप्रमाणे विसरून गेल्या. मानव सगळा एकच आहे हे त्यांना पटलं आणि त्या ह्यांच्यामध्ये मिसळून गेल्या. आणि मग नंतर बाबांना वाटलं की आपण समाश्रम प्रयोग करावा. समाश्रम प्रयोग म्हणजे काम करायचं दिवसभर सर्वांनी आणि संध्याकाळी मीठ मिरची आणून त्याच्यावर हे करायचं, आपली उपजीविका करायची. सर्वांनी म्हणून एकत्र काम करायचं, एकत्र जेवायचं. कोणी उच्च न कोणी नीच न कोणी. आता यांच्या घरी हरिजनाची सगळी लोक येत आहेत म्हटल्यावर घरमालकांनी काय केलं की घरमालक म्हणाले तुम्ही भ्रष्ट झाला आहात, महार मांग यांच्या लोकांच्यात राहता, तुम्ही काही चांगली माणसं नाहीत. त्यांनी घर खाली करायला लावलं आणि अशा रीतीने आता प्रश्न पडला जायचं कुठे. घर तर दुसरं कोणी देत नव्हतं. आणि मग नंतर राकरूप पाटील म्हणून होते, मध्य प्रदेशचे अन्नमंत्री होते. ते बाबांचे मित्र होते. तर वरवऱ्याच्या बाहेर त्यांचा एक जुना बंगला होता आणि साप एकच जमीन होती. तर असं हे बाबांना ते म्हणाले की तुम्ही राहा तिथे, काही हरकत नाही, जुना बंगला साफसूफ करा, तिथे राहा आणि समाश्रम प्रयोग, साम्यकुलाचा प्रयोग तुम्ही तिथे करून बघा. बाबांनी ते मनावर घेतलं. ते तिथे त्या जुन्या बंगल्यात गेले. सगळ्या अडचणी होत्या तिथे, साप, पिंचू, इंगळे आणि श्वापद अशा रीतीने जंगलीच भाग होता तो. तर त्यांनी साप केला आणि तिथे राहायला सुरुवात केली. मग आता ही समाश्रम प्रयोगामध्ये हे लोक सगळे सकाळी उठून कामावर जायचे, संध्याकाळी कामावर यायचे. तोपर्यंत साधनाताई त्यांच्या मुलांच्या उवालिखा काढून आंघोळी घालायच्या, फळे विणायच्या म्हणजे झाडू तयार करायच्या, स्वच्छता करायचे, कपडे धुवून वाळत घालायचे. अशा रीतीने त्या छोट्या छोट्या मुलांना त्या खूप जपायच्या. अशा रीतीने पुढे साधनाताई या त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या बाबांच्या कामामध्ये मिळून मिसळून गेले अगदी. की बाबांचं काम आहे की दीनदलितांची सेवा करायची, तर हे त्यांनी व्रत साधनाताईंनी पण ते व्रत घेतलं. आणि अशा प्रकारे पुढे काय झालं की साधनाताई बाबा आमटेनी मग एकदा काय झालं, वरवरच्या बाहेर शेतामध्ये गेले होते संडास साफ करण्यासाठी किंवा ती टोपली बाहेर टाकण्यासाठी. तर त्यांना तिथे तुळशीराम रावाचा कुष्ठरोगी दिसला. अगदी लिबलिबीत गोळा होता. त्याच्याकडे बघून घृणा आली त्यांना. खूप असं हे वाटलं, जिवत्स रूप त्याचं. लोळा बळा, अगदी नाक चपट होत, डोळे खोल गेलेले, जखमा अंगावर. आणि मग बाबा घाबरले आणि घरी आले. घरी आल्यावर साधना त्यांनाही त्यांनी सांगितलं की असं असं मी एक कुष्ठरोगी पाहिला. नंतर म्हणाले की मी का घाबरलो, मी अभय साधक ही मला पदवी गांधीजीने दिली होती, मी चांगला पैलवानगी करणारा माणूस आणि मी कबलेशच्या गोळ्याला का घाबरलो, हे बरोबर नाही केलं. तो आत्मा मला काय म्हणत असेल. साधनाताई सुद्धा ते पटलं. ते परत तिकडे गेले, नाही म्हणे मी आता या अशा कुष्ठरोग्यांची सेवा करणार. या कुष्ठरोग्यांना समाजाने बाहेर हाकलून दिले. नातेवाईक त्यांचे उरले नाहीत, समाज त्यांचा उरले नाहीत. कुठेतरी देवळाच्या तिथे भीक मागावी किंवा बाहेर रस्त्यावर भीक मागावी असंही जीण जगतात. तर साधनाताईनं ते म्हणाले ठरलं, माझं पुढचं आयुष्य मी या कुष्ठरोगणासाठी मी खर्च करणार किंवा त्यांची सेवा करणार, हेच माझं ध्येय ठरलं.
आणि हा बाबांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट होता. हिंदुताई साधनाताईंनी म्हणाले ठीक आहे खूप चांगलं तुम्हाला काम करायला मिळते आयुष्यामध्ये. अशा रीतीने बाबा परत गेले त्या रुग्णाकडे शेताच्या कडेला पडलेला तो तुळशीराम. तेव्हा त्याचं प्राणोत्करण म्हणजे प्राण गेलेले होते. बाबा घरी आले आणि मग त्यांनी त्या दृष्टीनं सुरुवात केली की आता फक्त ध्येय म्हणजे कुष्ठरुग्णांची सेवा. कारण त्यांना औषध पाणी मिळत नव्हतं, रेशनिंग मिळत नव्हतं, कुष्ठरोग झाला की झाला की घरातले लोक हाकलून द्यायचे अक्षरशः, नात्यात नातं तोडून टाकायचे. अशा रीतीने मग ते बाबा म्हणाले की हे बरोबर नाहीये. मग त्यांनी ते कुष्ठरुग्ण सगळ्या गावातले शोधायला सुरुवात केली. बरोबर याच्या दवाखान्याच्या सरकारी दवाखाना होता तिथे त्यांनी एक झोपडी टाकली. कारण का की सरकारी दवाखान्यात अशा गर्दीच्या ठिकाणी हे येणार नाही कुष्ठरोगी स्वतःहून. त्यांनी एक जवळ झाड मोठं बघितलं, तिथे टपरी वजा असं झोपडी वजा ठिकाण शोधलं आणि मग तिथे ते कुष्ठरुग्णाला सेवा देऊ लागले. आता सेवा देताना त्यांना अडचणी आल्या की त्यांचा कुठलाही कोर्स झाला नव्हता, काहीच त्यांना माहिती नव्हतं. तर त्यांनी भरपूर पुस्तकं वाचली कुष्ठरोगावरची. नंतर त्यांनी वर्ध्याला जाऊन कोर्स केला, सेवाग्रामला जाऊन कोर्स केला आणि नंतर ते कलकत्त्याला गेले. तिथे धर्मेंद्र यांच्या हाताखाली कुष्ठरुग्णाविषयी सगळी माहिती मिळवली. 2-3 महिने तर ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंग मध्ये असा प्रश्न झाला की आता ही लस किंवा काय जो प्रयोग केला होता तो कोणावर करायचा हा प्रश्न होता की हा याच प्रात्यक्षिक कोणावर करून पाहायचं. तर अशा वेळी बाबा म्हणाले ठीक आहे मला टोचून बघा त्या लस, माझी तयारी आहे. आणि बाबांनी आपलं शरीर त्या लसीसाठी प्रयोगासाठी वापरायला दिलं. अशा प्रकारे एक मोठं आव्हान द्यावेळी त्यांनी हे केलं होतं. आणि असं करता करता मग ते ट्रेन झाले. नंतर ते परत आले, परत रुग्ण सेवेला त्यांनी सुरुवात केली. साधना ते 3 वाजता उठायच्या, डबा वगैरे भरून द्यायच्या आणि बाबा डबा घेऊन गावोगाव कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी बाहेर पडायचे. आणि याच असं करता 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 एकदा म्हणजे दारिद्र्य इतकं होतं की पैसाही जवळ नव्हता त्यांच्या. अवघं मानधन त्यांना 150 रुपये मिळायचं. ते कोरगावकर ट्रस्ट या नावाची संस्था होती कोल्हापूरची, की सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांना असं ते मानधन देत असत. आणि मग 150 रुपये मध्ये पूर्ण प्रपंच भागत नव्हता, दारिद्र्य होत. पण साधनाताई कशा तरी ते निघून न्यायच्या. आणि ह्या दारिद्र्यात जागीरदार घराण्यातल्या एका बाळाचा जन्म झाला, तो अगदी दारिद्र्यामध्ये झाला. त्यांचं नाव विकास आमटे. विकासचा जन्म झाला, त्यांनी डोळे उघडून पाहिले त्यावेळी तर सगळं दारिद्र्य, हरिजन लोक, घाण वगैरे, अगदी खूप दारिद्र्य अवस्था त्यांनी पाहिली. याच्यानंतर मग काय झालं, इंदुताईंना किंवा साधनाताईंना 1948 मध्ये जुलैमध्ये खूप मोठा ताप येऊ लागला, टायफॉइड निघाला. 40 दिवस तो काही टायफॉइड हटेना. आणि मग त्या म्हणाल्या आता बाबांना की नाही माझं आता काही खरं नाही, तुम्ही विकासला सांभाळा, मी आता चालले. असं म्हणून त्यांनी डोळे मिटले आणि त्या म्हणजे कोमात गेल्यासारख्या म्हणजे बेशुद्ध झाल्या. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी डोळे उघडले तर हात हलवला तर त्यांना वाटलं मी जिवंत आहे अजून. नशिबाने त्या आजारातून उठल्या. त्यावेळी त्यांना 8वा महिना होता आणि सगळे म्हणाले की हा गर्भ खचणार, पण तसं काही झालं नाही. नंतर 9व्या महिन्यामध्ये असं घडलं की बाबा एकदा बाहेरून आले, ते डोकं धरूनच आले. खूप डोकं दुखत होत त्यांचं आणि ते इंदूला म्हणाले अगं काहीतरी मला हे कर, काहीतरी दे, खायला दे, काहीतरी पाणी काहीतरी दे, डोकं माझं खूप दुखतंय. त्यांनी सगळे डबे फळीवरचे तपासले, त्याच्यात काहीच नव्हतं. मग त्यांना एक बाटली दिसली वर फळीवर. त्यांनी स्टूल वाजा एक असं हे आणलं, लाकडाचं मांडणी आणली.
त्याच्यावर त्या उभ्या राहिल्या आणि ती बाटली त्यांनी हातात घेतली, काचेची बाटली. त्यात लोणचं होतं बाबांच्या आईने दिलेलं. ते लोणच्याची फोड त्यांना दिली धुवून, तर त्यांना बरं वाटेल असा त्यांचा कयास होता. अशा रीतीनं त्या स्टूलावर चढून त्यांनी ती लोणच्याची बाटली हातात घेतली आणि स्टूल सरकन सटकला आणि बाटली खाली पडली. त्या बाटलीचे तुकडे तुकडे झाले. तोवरच काचेचा कंदील होता, त्या कंदिलाचे तुकडे झाले. साबणा ते खाली पडल्या आणि भळभळभळा रक्त वाहू लागलं काचा घुसल्या डोक्यामध्ये. आता काय करायचं? दवाखाना जवळ नव्हता. कोणीतरी डॉक्टरांना बोलवून आणलं. तर डॉक्टर येण्यासाठी त्यांना एक तास लागला जवळजवळ. टाके पडले आणि अशा रीतीने त्यावेळी पण आजारी झाल्या. आणि त्यावेळी पण सगळ्यांनी कयास केला की आता हा गर्भ त्यांचा नक्कीच खचणार, किंवा आता खूप अशक्त झाल्या त्या. त्यामुळे राकरू पाटील म्हणाले, बाबांचे दोस्त, बाबा नागपूरमधील मेयो हॉस्पिटलमध्ये नाव घालूया आपण साधनाताईंच. तर साधनाताई म्हणाल्या, गरीबांची मी जिथं राहते, आम्ही गरिबीचा वसा घेतलेली माणसं जाऊ शकतात का एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये? नाही, मीही जाणार नाही. आणि त्या तिथेच मातृसेवा संघामध्ये छोट्याशा डिस्पेन्सरीमध्ये बाळंत झाल्या आणि प्रकाश आमटेंचा जन्म झाला 1948 रोजी. आता ही मुलं लहानाची मोठी होत होती, पण 150 रुपये मध्ये भागत नव्हतं. दारिद्र्याचे चटके बसत होते. अक्षरशः स्वेटर त्यांना थंडी वाजता स्वेटर नव्हता मुलांना घालायला. साधनाताई आपले ब्लाउज वगैरे त्यांना घालायला देत असत. बिस्किटाचा पुडा हा कसा असतो त्यांना माहित नव्हतं. मुगडाळ खाऊन, मुगडाळीचं वरण खाऊन रोज पोरं कंटाळायची. एके दिवशी पोरांनी काय केलं की शेजारच्या घरातील तुरीच्या डाळीचं घट्ट वरण होतं ते तिथे गेल्यावर त्यांना आढळलं. त्यांनी तिथून जाऊन चट्टामट्टा केला. अशा रीतीनं दारिद्र्यात दिवस काढत असताना मुलं मोठी होत होती. बाबांना परत एक 100 पेशंट त्यांचे झाले आणि शासनातर्फे त्यांना 1951 मध्ये जमीन मिळाली. 50 अशी जमीन मिळाली आणि तिथे आनंदवनची सुरुवात त्यांनी तिथे केली. आता हा एक पडाव संपल्यानंतर मी आता जरा पुढे जाते की बाबांनी आनंदवनची सुरुवात केली. झुडपी जंगल होत, वाघ सिंह तर होतेच, पण साप विंचू इंगळे रोज दर्शन देत होते. पाटाखाली विंचू, आंघोळीच्या दगडाखाली विंचू. साधनाताई एक पट्टी गजाची घ्यायच्या, ते कोचकोचून फटीचे कुठे कुठे लपलेले विंचू मारायचे. असं दिव्य संकटातलं जीवन त्यांचं चालू. आता जेव्हा मी दुसऱ्या वेळी जेव्हा आनंदवनात गेले तेव्हाही मला ते पाहताना किंवा अजून अपूर्णता जाणवेल की अजून काहीतरी खूप दिवस असं राहून पाहायला मिळायला पाहिजे. विकास भवनची पत्र यायची की ताई तुम्ही महिनावर राहायला या, आमचे प्रकल्प पहा, ते आम्ही कशी कामं करतोय ते पहा आणि मग विचार करा की आमचं काम कसं आहे. तुमची शाबासकी आम्हाला आवडेलच. मग मी तिसऱ्या वेळी दमढेरे काका अलीकडेच त्यांचं निधन झालं, ते डोंबिवलीतून सहली नेत होते आणि मग त्यांच्याबरोबर मी गेले आणि पुढच्या वेळी त्यांच्याच ट्रीप मधून परत आले. तर तिथं गेले असताना मला एक खोली दिली गेली राहण्यासाठी. विकास भाऊंचा परिचय झाला. विकास भाऊ यांचं व्यक्तिमत्व म्हणजे काय सांगावं. ते स्वतः डॉक्टर, इंजिनियर, शेती नियोजन त्यांच्याकडे होतं. पाणी संधारण कसं करायचं ते करत होते. मेकॅनिक ते होते, ट्रक ड्रायव्हर ते होते. अशा रीतीनं सगळी कामं त्यांना कुठलं येत नव्हतं असं नाही. त्यांचं अक्षर तर बघावं तर अच्युत पालव अच्युत पालवांच्या अक्षराच्या बरोबरीनं त्यांचं अक्षर, त्यांची सही बघितलं तर त्याची आठवण येते. तर अशा रीतीनं त्यांनी खूप आनंदवनचा विकास केला. आनंदवनचं नंदनवन केलं त्यांनी. तर ह्या प्रकल्प उभारणी तिथे जे 40 प्रकारचे प्रकल्प उभारले गेलेले आहेत
त्यामध्ये झोकून देऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि मग 1990 साली काय झालं की बाबा आमटे कसरा बदला नर्मदा आंदोलनामध्ये उतरण्यासाठी गेले आणि 90 पासून सर्व भाग विकास आमटे यांनी आपल्या शिरावर घेतला. आणि मग पुढच्या त्यावेळी शेतीवर जास्त जोर होता बाबांच्या वेळी. मग या कुष्ठरोग्यांना किंवा अंध अपंग एक हे आहे की आनंद म्हणलं की कुष्ठरोगी आठवतात सर्वांना, पण तसं नाहीये. तिथं निराधार लोक आहेत, अंध अपंग लोक आहेत, मूकबधिर लोक आहेत. आणि अशा प्रकारे या सर्व लोकांना घेऊन विकास आमटेने 40 प्रकल्पांची सुरुवात केली. तर कोणते काय नाही तिथे आनंदात काय नाही असा प्रश्न पडतो. मीठ, साखर, रॉकेल या वस्तू सोडल्या तर तिथे सर्व काही तयार होत. म्हणजे असे की सतरंजा, कपडे, पंचे, शबनम पिशव्या आणि त्याचप्रमाणे याच युनिट आहे, ग्रीटिंग कार्डच युनिट आहे तिथे. त्याचप्रमाणे तिथे लेदर वर्कच युनिट आहे. चालण्या, कूलर, त्याप्रमाणे एसी, हे सर्व नैसर्गिक साधनांनी निर्माण केलेल्या अशा वस्तू आहेत तिथे. प्लास्टिक वापर पुनर्वापर करून त्यांची झुमरं वगैरे तयार केलेली असं तिथे आहे. आणि मग असं हे सगळं पाहताना वाटायचं की केवढा हा पसारा एक माणूस आवरू शकतो किंवा बाबा ने पाया घालून दिला. आणि मग विकासनी केवढं मोठं कार्य केले. डोम टाईप घरे म्हणजे जी घरं भूकंपात सुद्धा पडू शकत नव्हती अशी त्यांनी निर्माण केली. शेतीला शेततळी, तर 15-16 शेततळी आनंदवनात त्यांनी निर्माण केली. पाण्याचं नियोजन कसं करायचं हे त्यांनी वाचून वाचून किंवा जगात जे प्रयोग झाले ह्याचे पाणी वाचवा किंवा वृक्षारोपण हे जे सगळे प्रयोग झालेले आहेत ते आनंदवनात आधी झाले आणि नंतर जगाने उचललेले आहेत. हे प्रयोग करताना यांना विकास आमट्यांना प्रचंड कष्ट पडलेले आहे. हे विकास आमट्यांचं व्यक्तिमत्व बघितलं की वाटायचं की यांचं हे जे सगळं व्यक्तिमत्व आहे ते बाबांच्या सावलीखाली झाकळलं गेलं आहे सर्व. आणि प्रकाश आमट्यांचं व्यक्तिमत्व जगाला खूप दिसलं आहे. विकास आमटे कधीही पत्रकार परिषद किंवा व्हिडिओ किंवा टीव्ही कॅमेरा यांच्या सतत दूर राहिलेले आहे. त्यांनी 35 वर्ष सिनेमा पाहिलेला नाही. आणि अगदी म्हणजे निस्वार्थी वृत्तीने किंवा असं त्यांचं काम सुरू होतं. त्यांचं आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक आहे. तर ते जेव्हा मिळालं मी प्रकाशनाला गेले होते पुण्याला त्यांच्या पुस्तकाच्या, तर त्या पुस्तकामध्ये मला वाटलं त्यांनी स्वतःविषयी किंवा स्वतःची कारकीर्द लिहिली, स्वतः काय काय केलं हे आत्मचरित्र असेल असं मला वाटलं होत. परंतु ते आत्मचरित्र नव्हतं तर आनंदवन मधल्या कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांची कार्य सगळी त्यांनी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहेत सर्व. आणि बाबांचं कार्य मांडलेलं आहे, त्या कार्यकर्त्यांचं कार्य मांडलेले आहेत आणि ते स्वतः अलिप्त राहिलेले आहेत. आता या पुस्तकाचं आणि प्रकाश आमटेंचं प्रकाश वाटा हे पुस्तक याच जर हे पाहिलं तर प्रकाश वाटामध्ये यांनी प्रकाश यांनी प्रकाश आमटेंनी स्वतःच खूप म्हणजे काम ते पण ग्रेट आहेत, सगळे ग्रेट आहेत, सगळे कार्यशील आहेत, मेहनत प्रचंड आहे. पण जसे प्रकाश आमटे प्रकाश ध्वजात आले तसे विकास आमटे जास्त येऊ शकले ते कारण असं की ते बाबांच्या कार्यामध्ये दाखवले गेले. मग तिथे मी गेल्यानंतर मला पूर्ण स्वातंत्र्य होतं कुठल्या प्रकल्पावर जायचं काय करायचं. मी अगदी सकाळी 6 वाजून उठून फिरून येऊन तिथं मेस असायची, नाश्ता वगैरे झाला की मग तिथे अनाथ गोकुळ नावाची अनाथ संस्था होती, ती अनाथ टाकलेली मुलं त्यांना शिकवायला जायची. त्यांना चार्ट बनवून दिले असे की शब्द वाचता यावे असे लिहून
सगळ्या भिंतीवर चाक करून लावले. बालवाडीत जायची, बालवाडीतल्या मुलांना गोष्टी सांगायची, अंधविद्यालयात जाऊन त्या मुलांना पुस्तकं वाचून दाखवायची. आणि मग असं होत असताना पर्यटकांसाठी रोज विकास आमटे व्याख्यान द्यायचे संध्याकाळी. त्या व्याख्यानाला मी कोपऱ्यात कुठेतरी बसायचे. आता मला वाटू लागलं की आपण बाबा आमटेंच्यावर पुस्तक लिहिलं, आता विकास आमटेंच्यावर पुस्तक लिहिण्या काही हरकत नाही. परंतु त्यांनी हेरलं विकास आमटेने आणि त्यांनी भाषणात सांगितलं की मला शेंदूर फासून कुणी तगडाला शेंदूर फासू नका, देव करू नका, माझ्यावर कुणी पुस्तक लिहू नका. तर इथे जे 40-50 वर्ष जे राबलेले आहेत, आयुष्य आपली घातलेली आहे, त्या लोकांसाठी तुम्ही लिहा. आणि मग माझा पण मग निर्णय बदलला आणि मी ठरवलं की तिथले कार्यकर्ते कोण कोण आहेत ते शोधून काढायचं आणि त्यांच्याविषयी लिहायचं. मग मी भारती आमटेंशी बोलले, भारती आमटे सौ डॉक्टर भारती आमटे दवाखान्यात भेटल्या त्यांच्या. तिथं गेल्यानंतर मग बोलाचाली झाली. तर मग थोडं म्हणलं तर वहिनी कसं काय तुमचं म्हणजे आयुष्य, आता तुम्ही आंतरराष्ट्रीय कीर्ती माणसं आहात, तर कसं काय वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये? तर म्हणे आमचं आयुष्य हे आमचं नाहीच आहे, हे सामाजिक आहे सगळं. जे आमचं खासगी आयुष्य कधीच नव्हतं, समाजासाठीच प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार हा या इथल्या समाजासाठीच आम्ही हे केलेलं आहे. आणि आम्हाला त्यावेळी 250 रुपये मिळायचे, त्यामध्ये भारतीय आमटे खर्च भागवायच्या, आपल्या मुलांना कसं शिकवावं हा भारतीय आमटेनं सुद्धा प्रश्न पडायचा. कौस्तुभाणी शीतल तर त्यांनी हे सांगितलं, तुम्हाला मी नावं देते. त्यांनी 15-1 नावं दिली आणि मग मी रोज हे बाकीच गोष्टी करता करता त्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती जाऊन घेऊ लागले. कुठे ग्रीटिंगचं युनिट होत, आपले सीतांकांत प्रभू होते, ताजणे स्वरानंद म्हणजे ताजणे होते. विकास भवन स्वरानंदवन हा ऑर्केस्ट्रा अंध अपंग निराधार या सगळ्या माणसातून निर्माण केला आणि त्या स्वरानंदवनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले. तर त्यामुळे जवळजवळ 30-40 लाखाचं उत्पन्न निघायचं वर्षाच. म्हणजे हे अंध अपंग निराधार किती स्वावलंबी होते पहा. शेती तशीच प्रचंड केली होती, ते शेतीतून उत्पादन निघायची. आमरे नावाचे ग्रस्त रमेश आमरे हे ग्रीटिंग युनिट चालवत होते. तर ते वर्षाला 7-8 लाखाच आपल्या 40 जणांच्या सोबत जवळजवळ 7-8 लाखाचं उत्पन्न ते काढायचे. आणि मग अशा रीतीने पण माणसं किती होती आनंदाला, जवळजवळ 5-6 हजार माणसं, त्यांना खाऊपी घालणे, त्यांच्या कपड्यांची, औषधांची, राहण्याची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नव्हती. एवढे मोठे रसोडे तिथे होते, स्वयंपाक चालायचे मोठे, पण सगळं शिस्तबद्ध, सगळं शिस्तबद्ध. तिथलं काम पाहून आपण प्रेरित होतो, महा आश्चर्यचकित होतो आणि जीवनाचा दृष्टिकोन आपला बदलू जातो. अविरत सेवाधर्म, निस्वार्थीपणे काम करण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा, कष्टाची चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा, राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची भरारी, आपली दुःखे किती शुल्लक आहेत हे तिथे गेल्यावर कळतं, आपण किती स्वार्थी वृत्तीने वागतो हे तिथं कळतं. अशा रीतीने आनंदवन सर्वांना प्रेरित करत. आणि मग कार्यकर्त्यांची मुलाखत घेतल्यानंतर प्रथम मी सुधाकर कडू यांच्याकडे गेले. तर त्यांनी सांगितलं की मी लहान होतो, शाळेतून घरी गेलो, जात होतो रस्त्याने आणि घराजवळ गेलो गेलो तर माझ्या घरासमोर बरीच माणसं बसली होती, चिंतागती होऊन बसली होती माणसं. मला हा प्रश्न पडला की माझ्या समोर घरासमोर एवढी गर्दी का? बाप तर मला दिसतोय ते जित आहे,
माझी स्थिती बी जिथे आहे. काय झालंय काय, मी त्या गर्दीजवळ पोहोचलो आणि वर्गातली टार्गेट पोरं दोन मला येऊन म्हणाली, अरे सुधिया तुला महारोग झालाय म्हणून ही सगळी चित्तागती होऊन बसल्यात बघ, आलं का लक्षात तुझ्या. तसं सुधाकर कडूनच्या त्यावेळेस लक्षात आलं की अरे शाळेत तपासणी झाली होती, आपले शर्ट वर करून आपल्याला काहीतरी सांगितलं होतं, आपण ते खेळण्याच्या नावात विसरलोच. अशा रीतीने महारोग झाला सुधाला, असं सगळं गावात बातमी या पोरांनी दिली होती. सगळं गाव त्यांच्या घरासमोर उभं ठाकलं होतं. काही दिवसांनी त्यांची हकालपट्टी झाली, सावत्राई होतीच, तिने हाकलून दिलं सुधाकर कडून. आणि मग ते असे गावोगावी लपून छपून राहून कसा तरी भीक मागून भाकर तुकडा मिळवायचे. अशा वेळी त्यांना त्यांच्या एका मित्रांनी आनंदवनात आणून सोडलं आणि आनंदवनात ते चपराशी म्हणले शाळेचे. तिथे आल्यावर विकास आमटेने त्यांच्यावर खूप उपचार केले आणि ते बरे झाले. चपराशी झाल्यानंतर अंधशाळेचे मुख्याध्यापक झाले आणि त्याच्यानंतर ते आता महारोग्य सेवा समितीचे विश्वस्त या पदावर विराजमान आहे. ते मला म्हणाले, कुणीही मला सांगू दे तुम्ही कसे घडलात, तर मी सांगेन होय मला महारोग झाला होता मला महारोग, पण त्यातून मी बरा झालो आणि आज उभा आहे ते श्रद्धेय बाबा म्हणते साधनाताई विकास म्हणते भारतीय म्हणते यांच्यामुळे उभा आहे. ही रोमहर्षक कहाणी एकेकाची ऐकताना रोमांच अंगावर उठत होते. कशी माणसं घडली, सगळी माणसं अशीच आनंदवनात आली होती. त्याच्यानंतर सदाशिव तागणे नावाचे ग्रस्त भेटले. त्यांना गुडघ्यापासून अंधत्व म्हणजे अपंगत्व एवढं प्रचंड होतं की हातात चपला घालून ते चालायचे जमिनीवर. आणि अशा रीतीनं लहानपणी अशा हातामध्ये चपला अडकवून सरपटत चालून ते शाळेत जायचे. सगळे लोक म्हणायचे अरे हे माकड निघालं बघा शाळेत, माकडा माकडा खूप 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 असं करून त्यांना चिडवायचे, हे काय शाळा शिकते. आणि मग हा सदाशिव शाळेत जायचा, बऱ्याच कलांमध्ये तो प्रथम असायचा, बऱ्याच कला अंगात होत्या. काही दिवशी त्यांनाही आनंदवनची वाट मिळाली आणि आनंदवनात आल्यानंतर त्यांच्या कलेला किंवा कल्पकतेला खूप भर आला. सगळ्या विणण्यापासून तासण्यापासून लाकूडकामापासून रंगकामापासून सगळ्या कला त्या तिथे शिकले आणि ते संधी निकेतनचे प्रभारी मुख्याध्यापक झाले. तिथून त्यांचा कल पाहून विकास आमटेने त्यांना स्वरानंदवनचे मुख्य प्रभारी अधिकारी करून टाकलं, संपूर्ण संचालन त्यांच्याकडे दिलं. असे हे तागणे खुर्चीत बसून आपल्या व्हील चेअरला बसखी मानून सतत वावरत असतात तिथे. हे सगळं बघितलं की वाटतं केवढा ही जिद्द बाबांनी निर्माण केली, विकास आमटेंनी निर्माण केली त्यांच्यामध्ये जगण्याची. केवळ तिथे दया नाही दाखवली या कुष्ठरुग्ण अपंगांना. बाबा म्हणायचे गिव्ह देम चान्स नॉट चॅरिटी, त्यांना दया दाखवू नका, त्यांना काहीतरी चान्स द्या काहीतरी करण्याची, आत्मनिर्भर होण्याची संधी द्या, बघा ते उभे राहतील की नाही. बाबांनी तर त्यांच्यासाठी वेळे असे तयार केले होते की उंच असे की त्यांना ने चालवता यावे. काही काहींची बोट अशी अर्धी राहिलेली घडलेली बोट, पण बरी झाली होती. आणि मग अशा रीतीने या अपंग अंधांना खूप मोठी उधारी मिळाली. गजानन वसू हे गोशाळेचे प्रमुख, तिथे तर त्या गाई म्हशी बघितल्या ना तुकतुकीत अगदी चकचकीत, कारण काही ब्युटी पार्लर मधून आलेली स्वच्छता अशी की रांगोळीने गुणवत्तेचीच कमतरता तिथे भासावी अशी तिथे हे होती स्वच्छता होती. आणि मग शीतल आमटेची भेट झाली. शीतल आमटे कॉलेजमध्ये असताना खूप गरम होत्या, गरम म्हणजे रागीट, म्हणून विकास आमटे म्हणायची ही आमची गरम शीतल पहा.
आणि ही गरम शीतल काय करायची तर त्यांना अभयभंगचं काम आवडायचं. अभयभंग यांच्या सर्च प्रकल्पावर त्या काम करायला जायच्या. आणि तिथे एक दोन वर्ष काम केल्यानंतर नंतर त्या इकडे आनंदवनात आल्या. त्यांचा विवाह झाला. गौतम करजगी यांच्याशी विवाह झाला आणि दोघेही आनंदचं काम अत्यंत निष्ठेने करतायत. नवीन नवीन प्रोजेक्ट राबवतायत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फेलोशिप्स त्यांना मिळालेल्या आहेत शीतल आमटेना. आणि खूप काम कॉर्पोरेट पद्धतीने तिथे त्यांच सुरू आहे. शाळा ती शाळा अंधांसाठी काढली गेली, मुकबधिरांसाठी काढली गेली, कला निकेतन काढलं गेलं, वाणिज्य कला सायन्स हे विद्यालय काढले गेले. कुठल्याच बाबतीत असं आनंदवनात काय नाही असं म्हणता येत नाही. तर अमरू रमेश अमरू हे गृहस्थ भेटले तर त्यांचं पण असं झालं की इतकं गौरवर्णीय त्यांचा त्यांचं व्यक्तिमत्व होत आणि अचानक त्यांना महार घडला आणि बोट त्यांची झळू लागली. त्यांना खूप वाईट वाटलं की काय हे देवाने माझ्यावर संकट पाठवलं. खूप खचले मनातून. आणि मग त्यांनाही असंच कळलं की आनंदवनात आसरा मिळेल आपल्याला. ते आनंदवनात आले आणि मग तिथे राहू लागले. एके दिवशी झाडा एका झाडाखाली उदासपणे पत्र लिहित होते. ते घरच्यांसाठी उगाच पत्र लिहायचे पण घरच्यांना काही आपुलकी त्यांच्याविषयी राहिली नव्हती. तरी पण घरच्यांच्या आठवणीने घडाघडा रडायचे. पत्र पोचणार नाहीत हे माहीत असून सुद्धा ते पत्र लिहित बसायचे. एके दिवशी तातडी सरांनी हे पाहिलं आणि म्हणाल्या अरे रम्या बघू तुझ्या हातात काय असं म्हणून त्यांनी ते पत्र हिसकावून घेतलं. बघितलं तर मोत्याच्या ओळीसारखं ते अक्षर पत्रातलं. तातडी सर व्हील चेअरवरून थेट गेले विकास आमट्यांच्याकडे आणि त्यांनी ते पत्र दाखवलं. विकास आमट्यांनी पत्र पाहिलं आणि ते त्यांनी रमेश अमरूंना गाठलं आणि बरंच त्यांच्या समोर असं कागद टाकली, रंगीत कागद कापड बरंच काही सामान असं जुनी मासिक पेपर्स न्यूज पेपर्स टाकलं आणि म्हणाले यातून तुला काय करता येईल ते कर, हे सामान आहे असं आहे. रमेश अमरू म्हणाले अहो भाऊ विकास भाऊ अहो मी आज चिमणी सुद्धा साधी काढली नाही आता मी काय करणार. नाही म्हणे बघ तू तुझी डोकं चालवून काहीतरी कर. मग रमेश अमरूने त्यात डोकं घातलं. महिना दोन महिने गेले आणि ते चांगल्या कलाकृती त्या कागदांवर काढू लागले. चित्र काढू लागले. कात्रणांचे ग्रीटिंग्स बनवू लागले. खूप आनंद झाला. त्यांना त्यांचा सूर सापडला. अशा रीतीने विकास भाऊनी प्रत्येकामध्ये सौंदर्य दृष्टी निर्माण केली. माणसामध्ये असते सौंदर्य दृष्टी पण ती त्याला माहित नसते. मग अमरूंनी मागे बघितलं नाही. त्यांच्या हाताखाली 40 लोक आता काम करतात आणि त्यांचा टर्न ओव्हर 7-8 लाख असा आहे. दिवाळी वेळी तर ग्रीटिंग चा कार्ड पुरत नाही असं होऊन जात. या अशा कार्यकर्त्यांच्या मध्ये राहून खूप माझी दृष्टी बदलली. जीवनाविषयी दृष्टिकोन बदलत गेला. जाऊच नाही घरी असं वाटायचं पण घरी पण आपण बांधलेलं असतो. मुलं बाळ नातवंड वाट बघत असत. ते शिदोरी घेऊन येताना मला खूप वाईट वाटलं. भारतीय आमट्यांनी मला गाळा भेट दिली त्यावेळी अक्षरशः. आणि त्याच्याही आधी बाबांनी माझे हात हातात घेतले. का तर मी एक छोटीशी मदत आनंदला केली होती. तिथं गेल्यानंतर मला बोलवण्यात आलं कोण शिक्षक आहेत त्या बोलवा त्यांना. आणि बाबांनी स्मिता हास्य करून माझ्या हातात घेतली. तो अविस्मरणीय प्रसंग माझ्या आयुष्यातला मी कधीही विसरणार नाही. आता मला जे आणखी काही बोलायचं आहे ते साधनाताईंच्या विषयी बोलायचं आहे. कारण बाबांचं जे कार्य आहे ते प्रकाश धुतात आलेलं आहे आणि मंदपणे तेवणाऱ्या साधनाताईंचं कार्य जरा बाजूस राहत. पण ही
ही जी बाबांना जे उभं केलंय किंवा बाबा आतापर्यंत उभे राहिले ते साधना त्यांच्यामुळे राहिलेले आहे. 1980 साल होत, आनंदवनामध्ये साधना त्यांच्या आई आलेल्या होत्या. खूप आजारी होत्या. एक दिवशी त्यांचं देहावसान झालं आणि मग आता पुढील कार्यक्रम सुरू होणार. इतक्यात एक जीप येऊन तिथे आनंदवनात त्यांच्या घरापुढे थांबली. त्या जीप मधून चार बालक घेऊन ते अधिकारी उतरले आणि साधना त्यांच्या हवाली करून ती जीप निघून गेली. अनाथ बालक कुठेतरी सापडली होती आणि साधना त्यांच्याकडे ती सुपूर्द केली. साधना ते खूप संतापल्या की एवढ्या टळटळीत उन्हाच्या वेळामध्ये तुम्ही एवढ्या छोट्या निरागस मुलानं कसं काय आणलं. पण ते अधिकारी काय निघून गेले. मग त्यांनी कंबर कसली साधनाताईनी. साधनाताई म्हणाल्या आता आईचं देहावसान तर झालेलंच आहे पण ह्या मुलांच्याकडे मला पाहिलं पाहिजे. हा कार्यक्रम जरा आईचा नंतर घेऊया. आणि मग त्यांनी त्या मुलांना घेतलं, नाहू आपू घातलं, चांगल्या उधार फडक्यात झोपवलं, दूध वगैरे पाजलं. ते झाल्यानंतर त्या आल्या, आईला आंघोळ घातली, साडी नेसवली आणि कार्यकर्त्यांना म्हणाल्या आता घेऊन जायला काय हरकत. अशा रीती हे कर्तव्य अनिष्ठ साधनाताई एवढं कर्तव्य आनंदवनात त्यांनी पार पाडलं त्याची कल्पना येत नाही अक्षरशः. त्या व्रत वल्काले का व्रत उपास तपास करायचे पण कशासाठी, स्वतःसाठी नाही, या संस्थेतल्या मुलाबाळांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, कोणावरही अशुभाची सावली पडू नये यासाठी त्या सतत कार्यरत राहायच्या. अनाथ मुलांना तर त्या अगदी का त्यांचा जीव दयाळू प्रेमळ कणवाळू असायचा की त्या मुलांना त्या विसरायच्या नाही. गोकू नावाचा प्रकल्प आहे तर त्यांनी तो उभा केला आणि मग या प्रत्येक मुलाला मातृत्वाचा लाभ झाला. प्रत्येक कार्यकर्त्याला पण यांच्या साधना त्यांच्या मातृत्वाचा लाभ झालेला आहे. हे मातृत्व असं आहे ते 24x7 म्हणजे आठवड्यातील 24 तास असं ते मातृत्व असत. कुठली आई आई आपल्या मुलाला असं म्हणत नाही की अरे आता 7-8-10 तास झालेले आहेत, माझं कर्तव्य संपलं, मी जाते, असं कुठलीही आई म्हणू शकत नाही आपल्या मुलाला. हा मातृत्वाचा संस्कार आहे तो आनंदवनात प्रत्येकाच्या मनात रुजलाय. कित्येक कार्यकर्ते, हजारो लोक यांना त्यांच्या मातृत्वाचा स्पर्श झालेला आहे. या अशा साधनातही काही वेळेला कुशल प्रशासकाच्या भूमिकेत शिरायच्या आणि कठोर व्हायची. इतरांना त्यांचं स्वरूप हे जरा भयचकित वाटायचं की इतकी कणवाळू बाई ही प्रसंगाच्या वेळी जबाबदाऱ्या अंगावर घेते, जबाबदाऱ्या पार पाडते आणि काही वेळेला हट्टानं पेटते. तर मग त्याच असं झालं की जे कुष्ठरुग्ण बरे झालेले होते, अंध अपंग होते, तर साधना त्याने वाटायचं की यांना सुद्धा भावना आहेत, शारीरिक गरजा आहेत, दाम्पत्य जीवनाची आस आहे, त्यांना का बरं यांचा लाभ होऊ नये अशा साधना ती मनाशी म्हणायच्या. मग एक दिवशी साधना त्यांनी बाबांशी जरा बोलायचं ठरवलं आणि बाबा तर पक्के आपल्या तत्वाशी कट्ट असे हे होते. महारोग्य सेवा समितीचे जे नियम होते ते नियम ते तोडणारे नव्हते. पण साधना ते म्हणाल्या अहो हे लोक जरी अंध अपंग पीडित असले बरे झालेले आहेत ते, त्यांचे आपण संसार थाटून देऊन देऊया. त्यांना सुद्धा दाम्पत्य जीवन हवे म्हणून आहे त्यांच्या सुद्धा. बाबा म्हणाले नाही हे संस्थेच्या तत्वात बसत नाही, ते असं काही तू करू नको, बोलू नको. साधना ताई म्हणाल्या नाही ह्या लोकांना हा अधिकार मिळालाच पाहिजे. बाबा तयार होईना झालं, साधना ताईना काही सुचे ना. दिवसभर काम करून त्या दमल्या, रात्रीची कामं झाली, जेवण झाली, त्या झोपण्याच्या खोलीत गेल्या आणि त्यांनी आपली
अंथरुणाची वळकटी उचलली आणि शेजारच्या खोलीत निघून गेले. अशा रीतीने तरी चार पाच दिवस आपला अंथरुण बाहेरच्या खोलीत सळ नेऊन ती बाबांचे डोळे उघडायत. आणि झालंही तसंच, बाबा नरमले आणि साधनाताईंना म्हणाले हो खऱ्या खरी आहे गोष्ट की ह्या मनुष्य जीवाना सुद्धा भावना आहे. आणि मग बाबांनी मग एका अटीवर ह्या रुग्णांची लग्न लावून देण्यास परवानगी दिली की कुटुंब नियोजन करावं त्यांनी, कारण हात बोटांची हे झिजले होते पाय अपंग वगैरे, तर त्यांना मुलं सांभाळता येणार नाही, पण दाम्पत्य जीवन ते जगू शकतात. आणि मग त्यांची लग्न लावून देण्यास बाबांनी परवानगी दिली. म्हणजे राईट टू कंपेनियनशिप आणि राईट टू सेक्सुअलिटी हे जे अधिकार आहेत या लोकांना, हे साधना त्यांनी मिळवून दिलेली आहे. तर हा केवढा मोठा निर्णय त्यांनी घेतला, म्हणजे प्रसंगी त्या कनवाळू होत्या मऊ लोण्यासारख्या, आणि मग त्या प्रसंगी अशा ह्या व्हायच्या कुशल प्रशासकाच्या रूपात काही काही गोष्टी करून टाकायच्या. बाबांच्या गैरमर्जीतील लोक असायची, त्यांना न्याय मिळवून द्यायचा. थोडथोड जेवण झालं तर ते आपल्या शेतावरील शेताच्या बांधावरील मजुरांना मिळते का, जे पाहुणे असेल त्यांच्या ड्रायव्हर्सना मिळते का, हे याकडे त्यांचं लक्ष असायचं. आणि एकदा एक मंत्री आले होते जेवायला आंदोलनामध्ये, तर त्यांनी ताटामध्ये अन्न टाकलं, त्यांना ते आवडलं नाही, त्यांनी चांगली त्यांची कानउघाडणी केली. आणि मग त्या मंत्र्याला सगळं ताट ते स्वच्छ पुसून खावं लागलं, तेव्हाच त्यांना उठवलं. अशा रीतीने फार बारीक सारीक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असायच. बाबा शीघ्र कोपी, बाबांची स्वप्न आकाशाशी स्पर्धा करणारी होती, गरुड भरारी घेणारे होते अशी स्वप्न होती बाबांची. पण साधनाताई मात्र जमिनीच्या मुळाशी घट्ट धरून असायच्या. बाबा सर्वांगाने पेटायचे, निर्भय होऊन समस्यांना भिडायचे, तुफान निर्माण करायचे. आणि असं हे बाबांरूपी वादळ साधनाताईंनी पदरात आपल्या जोपासलं होतं, पदरात घेतलं होतं. त्या म्हणाल्या हे पदरात माझ्या वादळ आलं, ते वादळ मी प्याले आणि मीच वादळ झाले. अशा रीतीने हा झंझावात आहे बाबा रूपी नावाचा, तो त्यांनी हलगत आपल्या पदरामध्ये झेलला, ओंजळीमध्ये झेलेला आहे. आता ह्या इंदूच्या प्रत्येक क्षणी केलेल्या समर्पणाची किंवा कामाची, त्यांनी काबाड कष्ट जे वेचलं आहे इंदूताईंनी, त्याची कल्पना बाबांना खूप होती की आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये साधनाताईंनी जी एक प्रकारे साधना चालवली होती ती अत्यंत खडतर होती. साप विंचू इंगळे यांच्या ह्याच्यात त्या 200-400 महारोग्यांच्या रुग्णांच्या बरोबर संसार करणं तान्या मुलांना घेऊन ही काही सोपी गोष्ट नव्हती, याची जाणीव बाबांना होती. जणू काही शंकर स्मशानवाशी शंकर जसा पार्वतीने हे केला होता, स्वीकारला होता, त्या पार्वतीची तुलना होऊ शकते साधनाताईंची. आणि या साधनाताईंची अशी जी समर्पणाची भावना काबाड कष्टाची की सतत बरोबर उभं राहण्याची जी वृत्ती होती ती बाबांना माहिती होती. आणि म्हणूनच बाबा म्हणायचे की आज हा बाबा म्हणते आज दिसतोय तो केवळ साधना त्यांच्यामुळे दिसते, हिंदू इथे नसती तर मी जगाला दिसलो नसतो, असं बऱ्याच वेळा म्हटलेले आहे. आणि मग बाबा जिथे जिथे भाषण करीत, मग ते आनंदवन असो राष्ट्रपती भवन असो, तिथे तिथे ते भाषणाच्या आधी सौभाग्यवती साधनाताई सौभाग्यवती साधना आणि मग आदरणीय राष्ट्रपतीजी असा उल्लेख करून भाषणाला सुरुवात करत असत.
हा हे जरा नेहमीचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून बाबा असे वागले असे सगळ्यांना वाटायचं. पण ती एक साधना त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची पद्धत होती हे लक्षात यायला लोकांना वेळ लागायचा. स्वामीनाथन म्हणायचे की हे असं हे बाबा त्यांचं जोडप भारतात होऊन गेलं हे समजायला लोकांना 500 वर्ष लागतील. दलाई लामा तर म्हणाले की हे बुद्धिष्ट कपल आहे. आणि मग साधनताई एकदा बोलण्याच्या ओघात म्हणाले की बाबा म्हणजे आमच्याकडे लॉर्ड स्पीकर सारखे आहेत. विकास आमटे आहेत ते अम्प्लिफायर सारखे आहेत. प्रकाश आमटे आहेत ते सायलेन्सर आहेत आणि मी ब्रेकचं काम करते. तर बाबा म्हणाले की हा ब्रेक कुठे कुठे फेल होतो आणि मला नर्मदा आंदोलन सारख्या ठिकाणी जायला मिळतं कुठे. तर मध्ये मध्ये हे बाबा त्यांची भांडणं पण होत असत पण स्वतःसाठी नाही हो ती संस्थेसाठी होत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी होत अशी भांडणं चालायची. हे प्रकाश विकास ऐकायचे पण ते स्वतःसाठी मुळीच भांडत नव्हते. बाबा ज्वालामुखी होते असं म्हणताना त्यात काव्य कोणतंच नाही तर खरोखर गोष्ट होती. संतापी होते करताना कठोर होते ज्वालामुखी सारखे होते. पण साधना ते म्हणायच्या ते ज्वालामुखी होते तर मी बर्फाचा गोळा झाले होते पहाड झाले बर्फाचा पहाड झाले असं म्हणाले. त्यांनी खूप काम केली मी त्यांच्या साथीशी फक्त साथ दिली त्यांना बाकी जास्त काही केलं नाही. म्हणजे स्वतःकडे मोठेपणा किंवा स्वतःच शहाणपण त्यांनी पुढे केलं नाही. अशा या साधनाताई 9 जुलै 2011 साली निवर्तल्या. त्यांचं दफन बाबांच्या समाधीजवळच करण्यात आलं. म्हणजे अजूनही ते दाम्पत्य सहजीवन भोगत आहे असं म्हणायला हरकत नाही. अशी ही आनंदांची गाथा आपण तिथं गेल्यानंतर खूप प्रेरित होतो. मला तर असं वाटतं किंवा सगळ्यांनाच असं वाटतं तिथं जाऊन आलेल्यांना की हे एक तीर्थक्षेत्र आहे. इतर तुम्ही तीर्थक्षेत्र सोडा प्रथम या तीर्थक्षेत्रावर जाऊन या तिथून प्रेरित होऊन या आणि काहीतरी आयुष्यामध्ये काम करा. एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगलेले असे हे बाबा साधनाताई यांनी इतिहास रचला. किंवा मेनोबाजी म्हणाले होते हे आनंदांची स्थापना होताना त्या झोपडीमध्ये 6 कुष्ठरोगी 1 गाय आणि 14 रुपये एवढ्या भांडवलावर ते आनंदवनात झोपडीत राहू लागले. तेव्हा म्हणाले की हे कार्य असं आहे की इथे सेवेचं रामायण घडेल असं विनोबाजी त्यावेळी उद्घाटन करताना म्हणाले होते. तर ते खरोखर ठरलं खरं सेवेचं रामायण झालं तिथे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते धडधाकट माणसं एवढं प्रचंड कार्य सातत्याने काबड कष्टाने करू शकतात म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम असेल असं आपल्याला वाटत पण तसं नाहीये. साधनाताई आणि बाबांना जर कोणी साथ प्रेमळपणे दिली असेल तर ती अनाकलनीय आजारांनी दिली आहे असं त्या म्हणतात. वारंवार आजार पडायचे दोघ जण कुणाला क्षय व्हायचा सात मिंच चावायचे माकडाने एकदा फोडलं बाबांना संस्ट्रोक झाला एकदा संपदंश झाला वाघाने हल्ला केला. साधनाताई किती वेळा क्षयाने आजारी पडले आणि अशा रीतीनं हे जीवन जगत असताना त्यांनी इतरांची सेवा केली याला मोल नाही अक्षरशः मोल नाही. आणि ही जी सेवावृत्ती आहे ही आपण त्यांच्याकडून एक कणभर का म्हणा आपण घेऊ शकतोय की नाही हा मनात तिथे विचार येतो. मग मी तिकडून आल्यावर झपाटल्यासारखे झाले होते की नाही इतकी लोक तिथं आज आहेत अंध अपंग कुष्ठरोगी त्यांना जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था करायला किती पैसा लागत असेल
आपण आपली विधव हे दोन शब्द कुठे कुठे वापरले तर काहीतरी गोळा करू शकतो असं समजून मी मग इथे आल्यानंतर मैत्रिणींना म्हणजे बँकांचे मॅनेजर आहेत त्यांना भेटायचे, काही सोनाऱ्यांची दुकान आहेत त्यांच्या पेढीवर जायचे आणि जरा पैसे त्यांना सांगायचे, सगळी परिस्थिती समजावून आणि काही पैसे वगैरे गोळा करायचे. चहा मॅडमनी सुद्धा त्यावेळी आपल्या नातेवाईकांना सांगून जवळजवळ 40-50 हजाराची मदत त्यावेळी केली होती. पण अशा रीतीने 1.5-2 लाखांची मदत लोकांकडून जमून आनंदला सपोर्ट केली, त्यांचा कॉर्पस जमा होता. आणि कपडे तुम्ही चांगल्या परिस्थितीतले कपडे सुद्धा आम्ही गोळा करून पाठवून द्यायचो. डमडेरे काका ते काम करायचे. डमडेरे काका अतिशय निर्लस निस्वार्थी वृत्तीने त्रिपान यांचे आनंदनामध्ये आणि आणायचे. खूप साधं, खूपच प्रेमळ किंवा अतिशय म्हणजे ते भेटायचे पण नाहीत विकास आमकी, त्यांना काही काळाला भेटायचे नाहीत किंवा कुणी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून काम करावं अशी वृत्ती नाही. तर आपल्याला नेमून दिलेलं काम आहे, आपण डिवोशनली काम करायचं आहे. अशा वृत्तीचे हजारो माणसं निर्माण झाली आनंदवनात आणि म्हणून आनंदवन उभं राहिलं. तर त्या कार्यकर्त्यांचं पुस्तक माझ्या हातून झालं, त्याचं नाव आहे आनंदवनातली आनंद यात्रा. असं या आनंदवनाबद्दल खूप अजून ऐकण्यासारखं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ते वेळेअभावी आपल्याला बोलता येत नाही. पण मी एवढंच सांगू शकते की तुम्ही तीर्थक्षेत्र म्हणून तिथे जा, प्रेरित होऊन या. अलीकडे कुणी लोकसत्ता वाचत असेल तर अलीकडचा एक प्रश्न असा आहे की लोकसत्ता मध्ये आनंदवन विषयी शिंतोडे उडवले गेलेले आहे. एक नागपूरचा वार्ताहर आहे, त्याने आकसाने हे सगळं लिहिलं की आनंदवनात असं 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 घडतंय, पण तसं काहीही नाही. कारण त्याला उत्तर म्हणून विकास आमटेनी एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ती फाईल माझ्याकडे त्यांनी पाठवून दिलेली आहे. आणि प्रत्येक आरोपाचं, आनंदवनावर केलेल्या प्रत्येक आरोपाचं त्यांनी खंडन केलेलं आहे. तर ते लोकांनी लक्षात घेऊ नये आणि आनंदवनला जरूर भेट द्यावी, ती सेवावृत्ती आत्मसात करावी. आणि ह्या आनंदवनाचा थोडक्यात समारोप करताना मी बाबांच्या 2 ओळी उद्धृत करते. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवाना वेळ नाही, आसवाना वेळ नाही, आसवाना वेळ नाही. धन्यवाद. वा वा वा. आधी मी अपर्णाताईंना विनंती करतो. अपर्णाताई तुम्ही अनम्यूट व्हा. अपर्णाताईंना होय होय होय. मोबाईल ते तुम्ही दिसाल असं सेट करा. मोबाईल तुम्ही दिसत नाही आहे मोबाईल मध्ये. आणि हे झाला, व्हिडिओ बंद झालाय. हा ठीक आहे. म्यूट आहे, म्यूट आहे, म्यूट आहे. परत आहे, ऑडिओ म्यूट आहे. हा आता ठीक आहे, ठीक आहे. नाही परत म्यूट झाला. आता ठीक आहे, आता ठीक आहे. तीर्थक्षेत्र असलेले आनंदवन हे आपण आताच आनंदवनातून फेरी मारून आलेलो आहे, सगळी माहिती मिळवलेली आहे. आणि ज्या थोडस मी आमच्या सांगते त्या ज्या वेळेला व्हिडिओ बंद करा ना आपण करू का? हो, तर तुमचा आवाज चांगला पोहोचेल. होय होय.
ज्या वेळेला तिसऱ्यांदा आनंदवनला आपल्या अनुसूयाताई गेल्या त्या वेळेला त्यांच्या बरोबर मी गेलेले आणि ढमढरे काकांचं जे तुम्ही खूप छान वर्णन केलं त्यांची खूप आठवण येते. आणि तेव्हा जी आमची आनंदवनामध्ये जी आमच्या दोघींची मैत्री घट्ट झाली अष्टगायत आमची खूप मैत्री घट्ट झालेली आहे. आणि त्यांनी जी पुस्तक सर्व लिहिलेली आहेत ती सगळीच्या सगळी पुस्तकं त्यांनी मला गिफ्ट म्हणून दिलेली आहेत. त्याच्यामुळे प्रथम त्यांना मी फॅन्स नाही म्हणणार पण त्यांच्या ऋणात मी राहू इच्छिते. आणि त्यांच्याविषयी आता फक्त त्यांच्याच विषयी मला सांगायचं म्हणजे आठवड्याचे 24 तास आठवड्याचे नाही दिवसाचे 24 तास ज्या साधनाताई आई म्हणून नावरत होत्या त्याच आत्ताच आपला मातृदिन साजरा झाला त्या मातृदिनानिमित्त. आणि आमचे पूर्ण परिवाराला मी शतशः नमस्कार करते त्यांच्या पुढे नतमस्तक होते. आता अनुसूयाताईंविषयी दृष्टीत तुमच्या प्रेम आहे म्हणूनच तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेत. मनाला डोळे असणाऱ्या तुम्ही माणसा माणसातले बारीक बारीक बारकावे टिपत राहिलात. ते तुमच्या लेखणीतून बरसत राहिले. अंतकरणात मुरलेले विचारधन वैभव सामाजिक भान या प्रकाश जाणीवेतून माणुसकीतून तुम्ही विचारांचे अलौकिक धन आणि अर्थिक दान देणारे तुमचे हात झाले. अंतकरणातून उमलणाऱ्या सद्भावना फुलणारे विचार गीत देणारे संकल्प कृतीत उतरवून स्वतःच स्वतःचा शिल्पकार बनून तुम्हीच तुमच्या जीवनाचा सुंदर तुम्हीच तुमच्या जीवनाची सुंदर मूर्ती घडवली. विचारांचा पिसारा भावनेचा फुलोरा विचारांचा पिसारा भावनांचा फुलोरा मनाचा मोकळेपणा यांनी भरलेली घागर तुम्ही आज आमच्या पुढे रीती केलीत. माणुसकीचा सोनेरी श्रावण अखंड तास सव्वा तास बरसत होता. अनसुयाताई तुमच्या जिद्दीला पंख फुटलेले आहेत. तुम्ही आकाशात उंच भरारी घेतलेली आहे अशा पण तरीही पाय जमिनीवर असणाऱ्या या अनुसूयाताईंना मानवतेमध्ये देवत्व प्राप्त झालेल्या अनुसूयाताईंपुढे मी नतमस्तक होते आणि त्यांना त्रिवार वंदन करते. ऐकू आलं ना व्यवस्थित? हो व्यवस्थित ऐकू आलं. आता मी बोलू? हो बोला ना. अनुसूयाताई आम्हाला आज एक वेगळा अनुभव मिळाला. आनंदवना बरोबर आम्हाला अनुसूया कुंभार यांचाही एक छान गोड अनुभव मिळाला. एक माणूस म्हणून कारण जो तुमच्या वक्तव्यातून आणि अनुभवातून डोकावला सामाजिक कार्यकर्त्या आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व. पण जेव्हा असं व्यक्तिमत्व एक साहित्यिक असतं आणि त्या साहित्यिकाच्या तोंडातून हे ऐकायचं हा खरोखर एक वेगळेपणा आणि छान गोष्ट जाणवली. त्याच्यानंतर हा विषय जो होता की कार्यकर्त्यांची ओळख करून घेऊन त्यांना फोकस करून त्यांच्यावर काम कर. आता हा एवढा छान अनुभव वाटला म्हणजे एखाद्या वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात त्या मूळ रूपाने जमिनीत रोवल्या जातात आणि त्या सगळ्या पारंब्या मिळून तो वडाचा आधार होतो. आणि सगळ्या पारंब्या या सगळ्या पारंब्यांचा अभ्यास करून आनंद वनातले आनंद यात्री हा एक उत्तम मेसेज तुम्ही आमच्याकडे पोहोचवलात. साधनाताईंची यांचं दाम्पत्य जीवन सुरू होण्याच्या काळातला विषय एवढं बारकाईने सांगितलं. साधनाताईंचा तो विषय मला खूप आवडला की सौभाग्यवादी साधना आणि राष्ट्रपती हा जो भाग आहे ना हा खरंच वाखाणण्यासारखा आणि घेण्यासारखा आहे. विकास तुम्ही म्हणाले हे कधी प्रकाशात आले नाही. गरम शीतल वगैरे ह्या गोष्टी छान सांगितल्यात. आणि तुम्ही नुसतं आनंदवनामध्ये
गेला नाही त्याचं वर्णन नाही केलं तर तिथे आपलं श्रमदान केलेलं आहे. म्हणजे ज्या तीर्थक्षेत्राला तुम्ही आम्हाला पाठव जा म्हणून सांगताय त्यांचं तिकडचे संत तुम्ही आहात असं आम्हाला आज म्हणायला हरकत नाही. फार बरं वाटलं. आणि जेव्हा असा आपण एखादा कार्यक्रम सादर करतो समोर प्रेक्षक दिसत नाहीये आपला आवाज पूर्ण जातोय की नाही कळत नाहीये कारण आपण या तांत्रिक गोष्टींवर अवलंबून असतो. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल तुमचं आवाज उत्तम रीतीने पोहोचला शेवटपर्यंत आणि आम्ही फार तो एन्जॉय केलेला आहे. त्यामुळे तुमच्याबद्दलच्या जरी तुम्ही आमच्या एक माननीय सभासद असल्या तरी तुमच्याबद्दलच एक आणखी एक वेगळी उत्तम प्रतिमा आमच्या मनामध्ये तयार झाली. तर तुमचे खूप खूप आभार. आणखी एक मी एक छोटी अनाउन्समेंट अशी करतो की रोट्रॅक क्लबचं एक आपण त्याला भेंड्या भेंड्यांना काय म्हणतो गाण्याच्या भेंड्यांना अंताक्षरी तो कार्यक्रम आता चालू झाला असेल 6:15 चालू होणार होता. त्याची लिंक मी आपल्या ग्रुपवर पाठवली आहे. म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिकांपैकी ज्यांना तो कार्यक्रम अटेंड करायचा असेल कारण हा कार्यक्रम झाल्यानंतर मी त्या लिंकवर असणार आहे तर त्याची नोंद घ्या. आपल्या सभासदांपैकी जर कोणाला तो कार्यक्रम जर अटेंड करायचा असेल तर. आणि मगाशी आपल्यामध्ये सुगंधा भोण ज्योतिताईंची बहीण होत्या. सुगंधा आहेस का तू आता? कारण त्यांचा मगाशी मी फक्त चेहरा दाखवला पण त्यांचं आपल्या परिवर्तन महिला संस्थेला मुक्ता बालकाश्रमाला बलाढ्य सहकार्य म्हणजे आर्थिक सहकार्य पूर्वीपासून आहे आणि त्यामुळे मला त्यांची एक भेट घडवून द्यायची होती. अपर्णाताई तुम्ही आजच्या कार्यक्रमाची सांगता करा. आजच्या कार्यक्रमात अनुसार तुम्ही आलात. खूप छान कार्यक्रम आपला झाला आणि तुमचे जे अनुभव होते जे अंतःकरणापासून तुम्ही ते सांगितलेत आणि जे मनात होतं ते तुमच्या सहजी ओठावर आलं. उत्कृष्ट असं सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं आता कार्यक्रम झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. संस्थेतर्फे मान्यवर मंत्री म्हणून नाही तर तुमची आभारी आहे. तुमच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि आजचा कार्यक्रम आपण इथे संपला असं जाहीर करूया आणि पुढच्या शुक्रवारची तुम्हाला माहिती लवकरच आपल्या ग्रुपवर मिळेल आणि आता आपण इथे थांबतोय. सोमवारी नेहमी प्रमाणेच आपण पावणेपाचला भेटणार आहोत. गाणी आपली म्हणायची आहे पहिली तीन कडवी मला वाटतं त्यालाच तर त्याच्याविषयी डिटेल माहिती आपल्या ग्रुपवर टाकतील. आपण आधी ते थांबतोय. सगळ्यांनी टाटा करूया नेहमीच्या प्रथेप्रमाणे आणि एकदम अलविदा करूया आजच्या कार्यक्रमासाठी. आभारी आहे. हा.